नमस्कार, मी मोनल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे टेक अ बाईट मध्ये. आणि आज आपण करतोय बेसन मिरची फ्राय. एकदम मस्त जबरदस्त या मिरच्या होतात, कशाही सोबत मस्त लागतात. तर सगळ्यात आधी टेक अ बाईटला सबस्क्राईब करून घ्या, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी घंटी असते तिला सुद्धा दाबा, आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व नोटिफिकेशन पोचतील. तर बघूया कशा या मिरच्या करायच्या. तर सर्वात आधी मी इथे थोड्या मोठ्या साईजच्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहे, खूप तिखट नसतात ज्या. त्याला मधनं असा चिरा करून घ्यायचा आहे, आणि जे पूर्ण आहे त्यातलं आतलं ते काढून घ्यायचं आहे बिया, जेणेकरून तिखटपणा जरा कमी होऊन जातो अजूनच. तर हे काढून घ्यायचं आहे. ऑप्शनल नाही काढायचं असेल तरी चालेल, पण भरता आलं पाहिजे. अर्धा कप इथे घेतलं आहे बेसन पीठ, लिंबाचा रस, बडीसोप घेतलेली आहे एक चमचा, जिरे घेतले अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आपल्याला लागणार आहे पाव चमचा, इथे हळद घेतलेली आहे एक टीस्पून, लाल तिखट, आणि एक टेबलस्पून आपण इथे घेतले धनेपूड. तर सर्वात आधी काय करायचं, या मिरच्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या होत्या, आणि मध्ये चिरा लावून घेतलेला आहे साफ करून घेतल्यातून. आता मी आतमध्ये थोडं मीठ लावून घेते आणि अगदी लिंबाचा रस चोळून घेते, जेणेकरून अजूनच छान त्याची चव येते, म्हणजे त्याला मिरचीला पण अशी एक टेस्ट येते स्वतःची, आणि तिखटपणा पण कमी होतो, म्हणजे कवरला पण असं मीठ लागून जातं. आता या सर्व मिरच्या मी अशाच मीठ आणि लिंबू चोळून बाजूला ठेवलेल्या आहे. स्टफिंग तयार करून घेऊया. स्टफिंगसाठी एका पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल. तेल तापलं की मग टाकूया जिरे अर्धा चमचा, हाफ टीस्पून. त्यानंतर जिरं छान तडतडलं की मग आपण टाकूया बडीसोप. भाजून घ्यायची गरज नाही आहे, सोप साधी आपली टाकायची आहे. ह्याला पण छान ह्याच्यात करून घ्यायचं आहे. खूप सुंदर याचा सुगंध येतो सोपनी, आणि पचायला पण मस्त राहते सोप. हिंग भरपूर असा पाव चमचा वगैरे घालून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. छान सुवास सुटला की मग बाकी वस्तू टाकायच्या ह्याच्यात. धनेपूड इथे थोडं क्रश असं दिसतंय बघा तुम्ही, असं खूप बारीक पावडर नाही करून घेतलेली आहे, क्रश करून घेतलेला आहे. त्याचा एक मोठा चमचा आपण इथे धनेपूड घातलेली आहे. ह्याला पण छान हे करून घ्यायचं आहे, आणि फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, बिलकुल फ्लेम हाय नाही करायची आहे, नाहीतर मसाले आणि हे सर्व जळेल, जळालं की मग त्याचा टेस्ट छान येणार नाही. तर काळजीपूर्वक आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे, आणि लाल तिखट आणि हळदसुद्धा टाकून दिलेली आहे, आणि मीठ आता मसाल्याला लागेल ना तेवढंच टाकायचं आहे, कारण हिरव्या मिरच्यांना ऑलरेडी आपण मीठ चोळून ठेवलेलं आहे. तर मीठ चवीनुसार टाकून द्यायचं आहे, मिक्स करून घ्या, आणि मीडियम फ्लेमवरती मसालासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. झालं की मग आपण याच्यात टाकूया बेसन पीठ. अर्धा कप घेतलेलं आहे, हे जे मेजरमेंट आहे बरोबर 10 मिरच्यांना पुरतं. स्टफिंग तेवढ्या मिरच्यांमध्ये होते, म्हणजे माझं इथे 125 ग्रॅम त्या मिरच्या आहेत. छान बेसन आता आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम मोकळं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे, सतत हलवत भाजायचं आहे याला. हे बघा मोकळं झालेलं आहे. आता थोडं अजून व्यवस्थित भाजून घेऊया, जेणेकरून जे बेसन आहे त्याचा रंगसुद्धा, पिठाचा रंगसुद्धा बदलेल. हे बघा रंगसुद्धा बदललेला आहे. 10 ते 15-12 मिनटं तरी लागतात, हळूहळू भाजायचं आहे. खूप घाई केली की लगेच जळायला होईल आणि टेस्ट सर्व बिघडेल. तर इथे हे पीठ आपलं तयार आहे, स्टफिंग तयार आहे. हे प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायची आहे. आता पीठ पण रेडी आहे, मिरच्यासुद्धा छान हे झालेले आहे. आता मी याच्यात काय करते आहे, थोडं थोडं लिंबाचा रस टाकून आपण हे पीठ असं छान भिजवून घ्यायचं आहे स्टफिंगसारखं, कारण मग काय होईल असं कोरडं जर भरलं तर तेलावर जेव्हा आपण परततो ना तेव्हा ते निघायची शक्यता असते. म्हणून असं लिंबाच्या रसाने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, किंवा लोणच्याचा जो रस्सा असतो ना त्यांनी पण एकदम भारी टेस्ट येते, पण मी इथे लिंबाचा रस वापरते आहे. 5 ते 6 चमचे मला लिंबाचा रस लागलेला आहे. आणि हळूहळू टाकायचं, एकदम नाही टाकून भिजवायचं, थोडं थोडं टाकायचं आणि भिजवायचं. आता हे स्टफ करून घेऊया या मिरच्या. छान भरून घ्यायचं आहे पूर्ण असं, आणि छान स्टफिंग पूर्ण असं खालपर्यंत असं त्याच्यात गेलं पाहिजे, जितकं मावेल तितकं स्टफिंग भरून सर्व मिरच्या अशाच आपण तयार करून घेऊया. चवीला एकदम मस्त लागतात, तुम्ही साध्या चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत पण एकदम बढिया लागतात, खिचडीसोबत एकदम भारीच लागतात. तर नक्की या मिरच्या तुम्ही तरी एकदा तरी नक्की तयार करा. हे बघा अशा प्रकारे सर्व मिरच्या मी तयार करून घेतली आहे, आणि हे बघा पूर्ण स्टफिंग माझं इथे संपलेलं आहे.
आणि मिरच्या स्टफ झालेल्या आहे, रेडी आहे। आता आपण यांना शेकून घेऊया, तेलावरती परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायच्या सर्व मिरच्या। तर 3 ते 4 चमचे तेल मी परत टाकलेलं आहे, सर्व मिरच्या याच्यात अरेंज करून देते आहे आणि याला आपण छान फ्राय करून घेऊया आणि अलटत पलटत या सर्व मिरच्या सर्वीकडून छान शेकून घ्यायच्या आहे। थोड्या वेळाने याच्यात झाकण पण ठेवायचं। आपण लिंबाचा रस घालून याचं पिठासारखं करून घेतलं ना, जे त्याने काय होतं हे बाहेर निघत नाही, स्टफिंग मिरच्यांमध्येच राहते। तर आणि तेलही खराब म्हणजे आहेच नाही आपण टाकलं, जेवढं मिरच्यांना लागणार आहे शेकायला तेवढंच घातलेलं आहे। तर छान आतमध्ये राहतं आणि छान होते या मिरच्या। तर हे बघा असे अलटत पलटत आणि झाकूनसुद्धा आपण याला शिजवून घेतो आहे मीडियम टू लो फ्लेमवरच। परत मी सांगते आहे मीडियम टू लो फ्लेमवरच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, खूप हाय फ्लेम करू नका। आणि हे बघा मिरच्या छान सर्वीकडनं व्यवस्थित शिजलेल्या आहे। आता मी या काढून घेते आहे, तुम्हीसुद्धा या मिरच्या नक्की ट्राय करा, कशा झाल्या मला कळवा, कमेंट नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या भागात, नमस्कार।